हे फ्रेंड्स मी जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी कृषी विभागामधील कृषी शेवट किंवा कृषी साहेब या पदाचा पेपर झाला तर त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्टमध्ये जो पेपर झालेला आहे त्या त्यातली काही माहिती मला मिळालेली आहे तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला रामशेवटसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि ग्राम शेवट टे सिरीज विठ्ठत द्या दहाला दहा टेस्ट अपलोड झालेले आहेत आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार ह्या टेस्ट तयार केलेल्या आहेत तर या ठिकाणी पहा कृषी शेवट सट्राळची शिफ्ट मराठीमध्ये ना संग्रह विचारले होते पण ते सोपे होते आता शब्दसंग्रहामध्ये काय समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सर्व भाग येतो शब्दसमूहाबद्दल हे शब्द अलंकारी शब्द तर ते अतिशय सोपं होतं त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा आणि हे रिकाम्या जागा भरा असं विचारता आय बी पी एस डेली यूजमध्ये म्हणजे समजा आता तो पाणी डॅश डॅश पितो पिते पितात तर येणार आहे ना तो असल्यामुळं अशा स्वरूपाच्या रिकाम्या जागा आय बी पी एस देतं त्यामुळं ज्यांना मराठी भाषेचं व्यवस्थित ज्ञान आहे त्यांना या रिकाम्या जागा भरण्यासाठी विशेष असं काही ज्ञान असल्याची आवश्यकता नाही पुढे समानार्थी विरुद्धार्थी शब्द होते अलंकार आणि मनीवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते आता इंग्रजीमध्ये पहा उतारा विचारलेला होता इंग्रजीमध्ये त्याच्यानंतर स्पॉट द एरर विचारलं होतं फील इन द ब्लँट विचारलं होतं सिनोनिम्स अँटॉनिम्स फ्रेझेस विचारले होते त्याच्यानंतर इंग्लिश सेक्शन हा टाइम कंझ्युमिंग होता असं त्यांचं मत आहे म्हणजे कशामध्ये टाईम गेला असेल त्यांचा स्पॉट द एअरलमध्ये टाईम गेला असेल आणि पॅराजेंबरवर प्रश्न असतील त्याच्यावरती त्यांचा वेळ गेलेला असेल जी केमध्ये पहा तर जी के सोपं आहे मागच्या तीन महिन्यातील चालू घडामोडी म्हणजे मागील तीन महिन्याच्या चालू घडामोडी व्यवस्थित करा कारण मी नेहमी सांगतो की आय बी पी एस जर पेपर घेणार असेल तर जी केमध्ये त्यांचा चालू घडामोडीवर भर असतो आणि त्यातल्या त्यात मागील दोन ते तीन महिना खास करून परीक्षा ज्या महिन्यात आहे त्याच्या अगोदरचा महिना खूप महत्त्वाचा असतो त्याच्यावर जास्त चालू घडामोडी विचारतात आणि त्याच्या आधीचे अजून एक दोन महिने म्हणजे तीन महिन्यातल्या साधारणपणे चालू घडामोडी करायच्या त्याच्यानंतर भूगोलवर प्रश्न विचारले होते इतिहासावर प्रश्न विचारले होते पण ते प्रश्न सोपे होते इतिहासाने भुडोलवरचे आता रिझनिनमध्ये पहा पझल विचारल्या होत्या सिटीन अरेंजमेंटवर प्रश्न होते त्याच्यानंतर अल्फाबेटिटल सिरीज होती न्यूमे आल् आल्फाबेटीटल सिरीज म्हणजे आपली अक्षरमाला आणि हे सिटीन अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था त्याच्यानंतर न्यूमेरिकल सिरीज म्हणजे संख्यामालेवर प्रश्न होते परंतु हे जे प्रश्न होते हे टाईम कन्झ्युमिंग प्रश्न होते म्हणजे वेळ ठेवू असे प्रश्न होते तर रिझनिन आणि याच्यामध्ये रिझनिंगमध्ये गणित पण विचारतो व टाय बी पी एस खास करून पदावली हा टॉपिक विचारतं म्हणजे विचारतंच तर हे वेळठाऊ प्रश्न त्यांनी विचारलेले होते आता जे टेक्निकल आहे कृषी त्या संदर्भात अजून तरी काही माहिती माझ्याकडे आलेली नाही काही माहिती आली तर त्याचाही शेपरी व्हिडिओ बनवला जाईल स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ड्रामशोर भरती एकशे एक प्रश्नपत्रिका संच तसंच कृषीशास्त्र नोट्स संपूर्ण कृषी मार्गदर्शन ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच